तुमचं माझं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं माझं नातं काय? जय भीमराय जय शिवराय. जय भीमराय जय भीमराय. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश सरकार विरुद्ध बोलतोय. उर्जित पटेल स्वतः सरकार विरुद्ध बोलतायत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवताना सांगितलेलं की जर चार स्वायत्त संस्था ज्याच्यात सरकारचा हस्तक्षेप व्हायला नको त्या जर संस्था विकलांग झाल्या तर हा देश विकलांग होईल. हे सरकार त्या संस्थांना विकलांगत्व आणायचा प्रयत्न करतायत. सीबीआय मध्ये हस्तक्षेप करतायत, आरबीआय मध्ये हस्तक्षेप करतायत, सर्वोच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप करतायत. या देशामध्ये मॉब लिंचिंग सुरू आहे, ज्याला आपण झुंडशाही म्हणतो. झुंडशाहीचं आक्रमण हे लोकशाहीवर होत आहे. तुमची आणि माझी लोकशाही धोक्यात आहे. आणि जेव्हा जेव्हा इथला तरुण जागा झाला त्याने या देशामध्ये स्वातंत्र्याची पहाट आणली. आणि म्हणून तुम्हाला तरुणांना हाक द्यायला सौदीया राष्ट्रीय पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र आले. कन्हैया आलाय, जिग्नेश आलाय, हार्दिक आलाय, धीराज आहे, केशवचंद उपाध्याय आणि सगळेच पोरं आज एकत्र येत आहेत. का? आज या देशातला दलित अडचणीत आहे, या देशातला जवान अडचणीत आहे, या देशातला शेतकरी अडचणीत आहे, या देशातला मुसलमान अडचणीत आहे, या देशातल्या महिला अडचणीत आहेत. जे जे म्हणून शोषित आणि अत्याचारित समाज आहेत ते सगळे अडचणीत आहेत. आणि यांना वाचवण्याची जबाबदारी जी संविधानाने घेतलेली आहे ते संविधान अडचणीत आहे. आणि जर हे संविधान वाचलं तर हा देश वाचेल. आणि म्हणून हा देश वाचवण्यासाठी देश के सन्मान में युवा उतरे मैदान में, संविधान के सन्मान में युवा उतरे मैदान में, हे हा नारा देत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. याच्यानंतर मी माझ्यानंतर जिग्नेश मेवाणी यांना आपल्याला संबोधित करण्याचं आमंत्रण देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. आम्हाला राष्ट्रीय ध्वजही हवा आहे. राष्ट्रीय ध्वज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलेला राष्ट्रीय ध्वज आहे. ज्याच्या विरोधात आरएसएस होती तो राष्ट्रीय ध्वज, सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज इथे उभा करावा असं मी आणि सचिन भाऊ एक जी मुवमेंट मुंबईमध्ये सुरू झाली आहे त्या मुवमेंटला पाठिंबा देताना मागणी करतो.